आताच आपला जो पहिला विषय आहे तो अतिशय अभ्यासपूर्ण माननीय शिक्षण अधिकारी कैलासजी दातखीळ सर यांनी यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने मांडला. त्यांचं विशेष आभार मानतो इथं, कारण की मला वाटतं जालना हा पहिला जिल्हा असेल की जिथं दोन्ही शिक्षण अधिकाऱ्यांनी अतिशय सक्रिय सहभाग नोंदवून दोन विषय अतिशय सक्षमपणे मांडले. याचा अर्थ किती चांगल्या पद्धतीने आपण जिल्ह्यामध्ये या पुढील काळामध्ये या शैक्षणिक धोरणाचा चांगल्या पद्धतीनं जी काही अंमलबजावणी आहे ती करू शकू, याच ही एक बाब इथं स्पष्ट होते. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये माझा जो विषय आहे त्या विषयाकडे मी आता वाटचाल करतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जेव्हा राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची पार्श्वभूमी सांगितली, जेव्हा हे धोरण जाहीर झालं, त्या धोरण जाहीर होत असताना त्यांनी एक शब्द वापरला होता की राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जर तुम्हाला अंमलबजावणी करायची असेल तर याच्यावर काम करायचं असेल तर याचा सगळ्यात महत्वाचा भाग असा आहे, इट इज अ डिफरन्स बिटवीन सोच अँड अप्रोच, अशा पद्धतीचं त्यांनी वाक्य वापरलं होतं. तुमच्या सोच आणि अप्रोच मध्ये थोडासा बदल करावा लागेल, एक नवीन पद्धतीचा विचार तुम्हाला इथं करावा लागेल, तरच आपण या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या बदलाला समोर जाऊ. सोच आणि अप्रोच बद्दल नेमकं काय त्यांना अपेक्षित होतं हे आपल्याला पूर्ण धोरण जेव्हा आपण एक एक अशा विमानात थ्रू जाऊ त्यावेळेस सर्व संकल्पना एक एक पद्धतीनं पूर्ण होत जातील. तर सोच को बदलो सितारे बदल जाएंगे, नजर को बदलो नजारे बदल जाएंगे, किश्तिया बदलने से कुछ नहीं होता, दिशाए बदलो किनारे बदल जाएंगे. ह्या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये आपण जेव्हा बघतो की जे काही ज्या पॅडागॉजी आहेत त्या पॅडागॉजीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचा आपण आता समावेश करत आहोत. आर्ट इंटिग्रेटेड एज्युकेशन असेल, स्पोर्ट्स इंटिग्रेटेड एज्युकेशन असेल, आयटी इंटिग्रेटेड एज्युकेशन असेल किंवा स्टोरी टेलिंग इंटिग्रेटेड एज्युकेशन असेल, म्हणजे शिक्षणाचा आपण आता थोड्याशा वेगळ्या पद्धतीनं एकात्म पद्धतीनं थोडासा विचार करतोय. जेव्हा एकात्म पद्धतीनं विचार करतो तेव्हा खालच्या स्तरावर विशेषतः स्टोरी टेलिंग पद्धतीने आपण विचार करतो. त्याच्यामध्ये जैन गुरुची एक स्टोरी मला इथं थोडीशी सांगावी वाटते. एक अतिशय चांगले जे जैन गुरु असतात ते जैन गुरु त्यांचं अतिशय चांगल्या पद्धतीचे शैक्षणिक कार्य असतं, पण त्यांच्याच भागामध्ये एक दुसरे एक गुरुकुल उघडतं, पण त्याचं कार्य थोड्याच काळात फार भरभराटीत जातं. तर त्याची पद्धती समजून घेण्यासाठी जे जुने जैन गुरु होते ते नवीन गुरुकुलाला भेट देतात, आणि भेट देत असताना त्यांच्या मनात एक असं असतं की माझं चांगलं काम आहे, तरी सुद्धा ते भेट देतात. भेट देत असताना जे ते प्रमुख असतात त्या गुरुकुलचे ते त्यांना बसायला सांगतात आणि त्यांना थोडस चहा प्यायला देतात. चहा प्यायला देत असताना दिले असताना तिथं जो काही तो चहा देणारा असतो तो कप मधून चहा पडेपर्यंत त्याच्यात चहा पोहोचतो, आणि पोहोचल्यानंतर सुद्धा तो तसंच त्या पद्धतीने तो थांबतो. त्यावेळेस जैन गुरु म्हणतात की तू थांब, कारण की याच्यामध्ये चहा थोडासा जास्तीच झालेला आहे. याचाच अर्थ असा की इथं जेव्हा आपण पुढे जाणार आहोत नवीन शैक्षणिक धोरणाला तर तिथं सगळ्यात महत्वाचा भाग असा आहे की आपल्याला थोडेसे जे काही आपल्या ज्या संकल्पना असतील, आपले जे काही विचार असतील, थोडस मोकळेपणा देण्यासाठी आपल्याला थोडस विचार करावा लागेल. इथं थोडस जास्तीच स्वतःला ज्या काही संकल्पना असतील त्या संकल्पना सोडण्याकडे आपली प्रवृत्ती असली पाहिजे. असं जर असेल तरच आपण या नवीन शैक्षणिक धोरणाला फार चांगल्या पद्धतीनं समोर जाऊ शकतो, त्या दृष्टिकोनातून आपण काम करू शकतो. पायाभूत साक्षरता आणि संख्या ज्ञान. जेव्हा आपण पायाभूत साक्षरता याबद्दल पण शब्द वापरतोय, पायाभूत साक्षरता आता ही पूर्ण सर्व शिक्षणाची प्रारंभिक अटच आपण असं म्हणणार आहोत की जर का कोणी जर शाळेत आलं असेल तर त्याला पायाभूत साक्षरता आलीच पाहिजे. पायाभूत साक्षरता म्हणजे नेमकं काय, तर लेखन वाचन, आणि त्याचबरोबर जे काही संख्या ज्ञान आहे ते संख्या ज्ञान सुद्धा त्या विद्यार्थ्यांना येणं अपेक्षित आहे. ही शिक्षणाची पूर्व अट आपण मानलेली आहे, आणि हे जर येत नसेल तर ते शिक्षण अपूर्ण आहे, अधुरं आहे असं आपण म्हणून आपण पायाभूत साक्षरता का महत्वाचं आहे याच्या मागचं कारण, आज भारत देशामध्ये जवळपास शाळेत जात असणारे विद्यार्थी सुद्धा जवळपास 5 कोटी विद्यार्थी असे आहेत की जे शाळेत जात आहेत पण तरी सुद्धा त्यांना पायाभूत साक्षरता आणि संख्या ज्ञान जे काही कौशल्य आहे, ज्या काही क्षमता आहे त्या चांगल्या पद्धतीनं प्राप्त झालेल्या नाहीत. म्हणून यासाठी आपल्याला विशेष पद्धतीनं काम करण्याची गरज आपल्याला इथं जाणवत आहे सध्या. पायाभूत साक्षरतेच्या बाबतीमध्ये आपल्याला जो काही सध्या आपल्याकडे जी उपलब्ध आहे ती माहिती अशी आहे पहा की आपण नॅशनल अचीवमेंट सर्वे याला बेसिक डॉक्युमेंट समजतो. बाकी नॅशनल अचीवमेंट सर्वे मध्ये आपण ज्या काही गोष्टी पाहतोय त्याच्यामध्ये आपल्याला असं आढळतं पहा की जे काही विद्यार्थी 3रीचे असतील किंवा 5वीचे असतील किंवा 8वीचे असतील, भाषेची संपादन जेव्हा आपण बघतो पहा इयत्ता 3रीला 70 आहे, इयत्ता 5वीला जेव्हा जातो आपण ती आणखी कमी होते, त्याच्यानंतर 8वीला त्याच्यापेक्षा कमी होते. गणितात सुद्धा इयत्ता 3रीची संपादन 64% आहे, जसं आपण 5वीला जो संपादन कमी होते तोच भाग ईव्हीएसच्या बाबतीत सुद्धा आहे.
म्हणजे विद्यार्थी जेव्हा शाळेत सुरुवात करतो तेव्हा त्याला क्षमता चांगल्या प्राप्त व्हायला सुरुवात होते, परंतु जसजसा तो पुढे मार्गक्रमण करतो तसं त्याच्या संकल्पना अपूर्ण राहतात, त्याला तो विषय चांगल्या पद्धतीने कळत नाही. म्हणून याची परिणिती मग वेगवेगळ्या कारणासाठी होते. तो विद्यार्थी शाळाबाह्य होईल, शाळा सोडून जाईल आणि जे काही कौशल्य आहे ते कौशल्य चांगल्या पद्धतीने न प्राप्त झाल्यामुळं त्याला चांगल्या पद्धतीने लिहिता येत नाही, त्याला चांगल्या पद्धतीने वाचता येत नाही. हे मुख्य कारण आहे की ज्याच्यामुळं तो विद्यार्थी पुढे चालून शाळाबाह्य होतो. यासाठी आपण मिशन मोडमध्ये पायाभूत साक्षरता जी आहे प्रत्येक विद्यार्थ्याला चांगल्या पद्धतीने लिहिता आलं पाहिजे, वाचता आलं पाहिजे, प्रत्येक विद्यार्थ्याला चांगल्या पद्धतीने संख्या ज्ञान आलं पाहिजे ही अट ठेवून आपण आता कामाला सुरुवात करणार आहोत. कारण की शैक्षणिक धोरणामध्ये आपण हे मिशन मोडवर काम करणार आहोत. याच्यासाठी जसं आपण प्रौढ साक्षरता मिशन अवलंबलं आपल्याकडे आहे, सर्व शिक्षा अभियान आहे, समग्र शिक्षा अभियान आहे, याच पद्धतीनं येणाऱ्या काळामध्ये आपण हे जे काही आहे पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान अभियान या पद्धतीचं राष्ट्रीय अभियान सुद्धा आपण अंगीकार करणार आहोत, याचा स्वीकार करणार आहोत. त्याच पद्धतीनं हे अभियान राज्य पातळीवर सुद्धा पुढे चालून अस्तित्वात येणार आहे. आपल्याला पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञानाची नेमकी उद्दिष्ट काय आहे, तर उद्दिष्ट आपल्याला सांगतात पहा की प्रत्येक शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्याला इयत्ता तिसरी पर्यंत आल्यानंतर त्याला समजपूर्वक वाचन लेखन या क्षमता प्राप्त होणं आवश्यक आहे. म्हणजे जो विद्यार्थी शाळेत येईल त्या विद्यार्थ्याला वाचन लेखन या क्षमता प्राप्त होणं हे आपलं प्रमुख उद्दिष्ट, प्रायमरी उद्दिष्ट आपण ठरवलेलं आहे. त्याच पद्धतीनं संख्येच्या बाबतीमध्ये आपण असं म्हणू की इयत्ता दुसरी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना संख्येच्या संकल्पना आणि वापर याची मूलभूत समज निर्माण करते. जे काही विद्यार्थी शाळेत येत आहेत प्रत्येक विद्यार्थी शाळेत येणं आपलं उद्दिष्ट आहे आणि प्रत्येक विद्यार्थ्याला संख्याज्ञान होणं हे सुद्धा इयत्ता दुसरी पर्यंत आपण उद्दिष्ट ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये दैनंदिन अनुभव यांची सांगड घालून मूलभूत साक्षरता आणि संख्याज्ञान या क्षमता प्राप्त करण्याचे कौशल्य निर्माण करणे. याचा अर्थ असा की जे काही विद्यार्थी स्वतःचं जीवन जगत असताना त्याचे काही दैनंदिन अनुभव असतील त्या अनुभवाचं ती चांगल्या पद्धतीने मांडणी करण्यासाठी भाषेचाही वापर करणं त्याच क्षमतेने त्याच पातळीनं तो गणिताचा सुद्धा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये वापर करेल या दृष्टिकोनातून ही प्रमुख उद्दिष्ट सांगितलेले. वाचता चांगलं आलं पाहिजे, गणित चांगलं आलं पाहिजे आणि त्याची भाषा सुद्धा समृद्ध झाली पाहिजे ही मुख्य उद्दिष्ट आपण या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये मांडलेली आहे. नेमकं याच्यासाठी या अभ्यासक्रमाची अपेक्षा काय आहे, नेमकी अभ्यासक्रमाची अपेक्षा काय आहे, कशा पद्धतीनं आपल्याला काय काय अपेक्षित आहे, तर याच्यामध्ये असं आहे पहा की जी काही अभ्यासक्रम पद्धती आपण पाहणार आहोत ती अभ्यासक्रम पद्धती अतिशय आनंददायी पद्धतीनं असेल, खेळ पद्धती त्याच्यामध्ये आपण विशेषतः उल्लेख करणार आहोत आणि ती पूर्ण विद्यार्थ्याच्या भविष्यावर आधारित अनुभवावर आहे. जी काही अभ्यासक्रम पद्धती आहे अतिशय खेळकर वातावरणामध्ये इयत्ता दुसरी पर्यंत तिसरी पर्यंत जो काही आपण पायाभूतसाठी घटक रहित धरलेला आहे तो इयत्ता तिसरी पर्यंतचा आहे, तर इथं आनंददायी पद्धतीने आपण जाणार आहोत. आणि याच्यासाठी आनंददायी पद्धती आणि खेळ पद्धती जेव्हा आपण म्हणतो तर त्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे की त्या पद्धतीचं साहित्य आपल्याला गरज आहे आणि ते साहित्य स्थानिक पातळीवर असायला पाहिजे. म्हणजे जे काही वाचन कोपरे असतील किंवा खेळ कोपरे असतील, साहित्य कोपरे असतील, प्रयोगासाठी जे काही साहित्य वापरणार आहोत ते सर्व साहित्य आपण स्थानिक पातळीवर आहे. विद्यार्थ्याला असं वाटता कामा नये की कुठून आलेलं आहे, कसं तयार झालं, विद्यार्थी सहज स्वतः सुद्धा त्याच्यामध्ये काही तयार करू शकेल अशा पद्धतीचं आपण साहित्य वापरणार आहोत. आणि हे साहित्य कोण तयार करणार आहे, तर हे साहित्य तयार करण्यासाठी राष्ट्रीय मार्गदर्शनाकडे एनसीआरटी एससीआरटी ह्या गाईडलाईन देतील आणि त्या गाईडलाईनवर आधारित आपण ते साहित्य तयार करणार आहोत. अतिशय चांगल्या पद्धतीची शाळेचं चित्र आपण पाहतोय की ज्याच्यामध्ये सगळं साहित्य असेल आणि विद्यार्थी आनंददायी पद्धतीनं तिथं शिकत आहेत. हे दोन झाल्यानंतर महत्वाचा विचार आहे की प्रत्येक विद्यार्थ्याला जेव्हा आपण गणित म्हणतो तर ते गणितीय विचार समजले पाहिजेत. म्हणजे विद्यार्थी चांगल्या पद्धतीनं जे काही आहे त्याला गणितामध्ये ज्या काही मूलभूत क्षमता आहेत त्या प्राप्त झाल्या पाहिजे. संख्या असेल, संख्याज्ञान असेल, अवकाश संबोध असतील, हे सर्व विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये अतिशय स्पष्टपणे त्या या पद्धतीने विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतील या दृष्टिकोनातून आपण काम करणार आहोत. वाचनावर जेव्हा बोलतो, भाषेवर आपण जेव्हा बोलतो, तर आपल्याला काय अपेक्षित आहे, भाषेमध्ये काय अपेक्षित आहे, तर विद्यार्थी प्रत्येक जे काही वाचन करेल ते आकलनासह करेल. म्हणजे आपण काय म्हणतो, रिडिंग विथ कम्प्रहेन्शन. जर त्या आकलन होत नसेल तर त्याला आपण वाचन म्हणणार नाही. नुसती पोपटची आपल्याला अपेक्षित नाही की आपण पूर्वी अपेक्षित ठेवत होतो, तर आज जे वाचन आपल्याला अपेक्षित आहे ते आकलनासह असेल. लेखन सुद्धा अतिशय समजपूर्वक असेल. जो काही विद्यार्थी लिहिणार आहे इतके अनुभव आपण देणार आहोत, इतके साहित्य त्याला वाचायला उपलब्ध होणार आहे की ज्याच्यामुळे त्याचं लेखन असेल ते समजपूर्वक असेल. जो लिहितोय त्याला व्यवस्थित पद्धतीने समजेल याच पद्धतीनं त्याचं लिखाण सुद्धा राहणार आहे.
आणि जेव्हा तो आपली मत मांडतो अभिव्यक्ती त्याच जेव्हा होईल तर तो सुसंगत बोलेल. म्हणजे असं वाटणार नाही की जो विद्यार्थी बोलतोय तो अतिशय आत्मविश्वासपूर्वक बोलतोय, आपली मत अतिशय चांगली मांडतोय. अशा पद्धतीनं आपल्याला हा पूर्ण अभ्यासक्रम तयार करायचा आहे. तर अभ्यासक्रम विकसन करत असताना आपण पद्धती बघणार आहोत, स्रोत बघणार आहोत, त्याच्यानंतर भाषा आणि गणित हे सगळं गृहित धरून आपण नवीन अभ्यासक्रमाची रचना इथं आपल्याला नवीन शैक्षणिक धोरणामध्ये असणं अपेक्षित आहे. त्याच्यामध्ये आपण शब्द वापरला पायाभूत साक्षरता म्हणजे नेमकं काय. तर पायाभूत साक्षरतेमध्ये आपण आता जो सांगितलं पहा की याच्यामध्ये रिडिंग विथ कॉम्प्रिहेन्शन आपल्याला अपेक्षित आहे. जे काही वाचन असेल ते आकलनासह असेल, जे काही अनुभव असतील ते परिसरातील असतील, भावविश्वासातील असतील, आपण चांगल्या पद्धतीनं जे काही समाज आहे त्या समाजाचा सुद्धा याच्यामध्ये चांगल्या पद्धतीनं सहभाग घेणार आहोत, पालकांचा सहभाग घेणार आहोत, ज्या त्यामुळं विद्यार्थ्यांना भरपूर वाचनाच्या संधी उपलब्ध होतील. अशा पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं त्यांना ओळख अगोदर करून दिली जाईल, त्यानंतर आपण आकलनासह वाचनाचं अपेक्षित ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर जे काही विद्यार्थी ऐकतील त्याच्यासाठी इतक्या कृती आपण देत आहोत की ज्याच्यामुळे विद्यार्थ्याला भरपूर संधी ऐकण्याच्या उपलब्ध होतील. आणि प्रत्येक वेळेस त्या कृतीमध्ये अशा पद्धतीचं तिथं मांडणं असेल की त्याला स्वतः त्याची मतं सुद्धा तिथं मांडायला विद्यार्थ्याला भरपूर वाव असेल. तर यामुळं ऐकणं आणि बोलणं अतिशय सुसंगत असेल ह्या पायाभूत साक्षरतेमध्ये अपेक्षित आहे. त्याच्यानंतर लेखन जे असेल ते लेखन अतिशय चांगल्या पद्धतीनं विद्यार्थी काही का तो रेगोट्या मारत असेल, काही चित्र काढत असेल, काही शब्द लिहित असेल, अक्षर लिहित असेल, जे काही त्याचं व्यक्त होणं आहे ते व्यक्त होणं विविध कारणासाठी असेल आणि ते कारण आपण समजून घेणार आहोत. त्यानंतर त्याच्या पुढचं पुढं कशा पद्धतीनं आपण त्या विद्यार्थ्यापर्यंत लेखनासाठी पोहोचावं या दृष्टिकोनातून काम करणार आहोत. म्हणून इथं पायाभूत साक्षरतेमध्ये रिडिंग विथ कॉम्प्रिहेन्शन, आकलन आणि सुसंगत बोलणं आणि लेखन सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं कारणासह विद्यार्थी करेल या दृष्टिकोनातून आपण नवीन शैक्षणिक धोरण पाहतो. यानंतर यानंतरचा जो भाग आहे की आपण जे शब्द वापरलो पहा की ही जे काही आहे या अशाच पद्धतीनं आपण जेव्हा गणितामध्ये येऊ तर गणितामध्ये आपल्याला नेमकं काय काय अपेक्षित आहे यासाठी सुद्धा थोडस बघावं लागेल. पहा इथं गणितामध्ये आपण जेव्हा बोलतोय पहा तर आपल्याला पायाभूत संख्या ज्ञान हे महत्वाचं अपेक्षित आहे. इथं पायाभूत संख्या ज्ञान म्हणजे नेमकं काय की विद्यार्थ्याला चांगल्या पद्धतीनं मोजणी आली पाहिजे. आज आपण पाहतो पहा सहज एक लिटर दूध घे, मी सकाळी 7 वाजता उठेल, शाळा आज लवकर सुटली, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये प्रत्येक वाक्यामध्ये थोडस कुठं ना कुठं गणिताचा संबंध येतो. गणिताची जेव्हा सुरुवात केली जाते पहा की मोजण्यातून सुरुवात होते, ती मोजणी जी आहे ती अतिशय चांगल्या पद्धतीनं ते विद्यार्थ्याला आली पाहिजे. तुमच्या समोर एक इयत्ता पहिलीचं जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये 4 या अंकाचा परिचय कशा पद्धतीने आपण करून दिलेला याचा एक थोडासा विचार जर केला तर असा वाटतं पहा की काय काय आपण दिलेलं आहे. अगोदर आपण त्याला 4 ही मणीच्या ह्याच्यामध्ये सांगितलं, मग बोटाचा उपयोग करून सांगितलं, मग वेगळ्या चित्राचा उपयोग करून 4 परिचय करून दिला आणि त्याच्यानंतर चित्रातून सुद्धा आपण 4 उपयोग करून दिला. आपण जेव्हा गणितामध्ये पाहतोय की कशा पद्धतीने आपण अंक परिचय करून देतो, संख्या पण समजून घेण्यासाठी आपण काय काय करतो, तर संख्या पण समजून घेण्यासाठी अगोदर त्या विद्यार्थ्याला आपण कृती देतोय, त्याच्यानंतर ध्वनीचा माध्यमाचा वापर करत असाल, चित्राचा वापर करत असाल, त्याच्यानंतर संकेताचा वापर करत असेल. आपण वेगवेगळ्या 8 पद्धती आपण शिकलेलो आहोत की ज्याच्यामुळे विद्यार्थ्याला संख्या समजायला मदत होते. तर एकदा त्या विद्यार्थ्याला संख्या समजली त्या संख्ये पण त्या विद्यार्थ्याला कळालं की ह्या हे जे काही मोजून मोजून वर्गीकरण करून जेव्हा तो संख्येवर येतो तर त्यावेळेस संख्या समजल्यानंतर मग मूलभूत क्रियाकडे आपण ओळखू. 4 सफरचंद आणि 5 सफरचंद एकूण 9 होतात. 4 अंक परत 5 अंक बेरजेचं चिन्ह या सगळ्यांचा वापर करून जेव्हा तो विद्यार्थी 9 इथपर्यंत पोहोचेल तर ही उपयोजनापर्यंत पोहोचायचं आहे. त्याच्यानंतर 7 सफरचंद मधून 2 सफरचंद निघून गेले म्हणजे किती सफरचंद उरले, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत हे उपयोजन पायाभूत मध्ये अपेक्षित आहे. आपल्याला आपला आपल्याकडे जे येणार मूल आहे तो या बाबतीमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने तो काम करेल. सहज दुकानावर गेल्यानंतर तो ज्या काही त्याला काही 2 चॉकलेट घ्यायचे, 3 चॉकलेट घ्यायचे, 1 रुपयाला 2 चॉकलेट आहेत, अशा लहान लहान ज्या समस्या आहेत त्या विद्यार्थ्यांसमोर तो सहज सोडवेल या पद्धतीनं पायाभूत संख्या ज्ञान इथं अपेक्षित आहे. म्हणजे विद्यार्थ्याला चांगल्या पद्धतीनं मोजता आलं पाहिजे, मोजता आल्यानंतर संख्या समजल्या पाहिजे, संख्या समजल्यानंतर तो
क्रिया करायला सुरुवात करेल आणि त्याच्या दैनंदिन जीवनातील जे काही समस्या असतील तो अतिशय आत्मविश्वासपूर्वक सोडवेल या पद्धतीनं आपण या धोरणाकडे पाहतोय. आता जेव्हा आपण गणिताबद्दल सुरुवातीला सांगतोय की हे जे काही अंक आहे अंक परिचय करून घेणं फार महत्वाचं आहे, याच्यासाठी आपण शब्द काय वापरतोय पहा की इथं ज्या काही कन्सेप्ट आहेत पहा की ज्याला आपण जे काही अंक ज्ञान त्या विद्यार्थ्यांना करणं अपेक्षित आहे त्याच्यासाठी त्याला अगोदर वर्गीकरण येणं फार गरजेचं आहे. ते वर्गीकरण येण्या अगोदर सुद्धा आपण त्याला ज्या काही संकल्पना समजून सांगतो पहा वर खाली उंच लहान लवकर नंतर या सारख्या ज्या संकल्पना आहे वेगवेगळ्या आकारांचा आपण विद्यार्थ्याला परिचय करून देतो तर ह्या सगळ्या ज्या संकल्पना आहेत त्या प्री नंबर कन्सेप्ट या अंतर्गत येतात. तर हे सगळं समजल्यानंतर चांगल्या पद्धतीने विद्यार्थी वर्गीकरण करू लागला गट करू लागला की मग मोजणीला सुरुवात होते. आपण जेव्हा मोजणीकडे जातो तर हे जे काही आपण सांगतोय अगोदरच सगळ्या चांगल्या पद्धतीने त्याला अवकाशी संबोध फार चांगल्या पद्धतीने समजलेत आकाराचे संबंध संबोध समजलेत रंगाचे संबोध समजलेत असं जर असेल तर त्यावेळेस विद्यार्थी जे काही अंकाबद्दल कल्पना करेल संकेत जेव्हा समजून घेईल तो फार महत्वाचा असेल. असं जेव्हा होईल तेव्हा त्याचा स्वतःहून तो मॅथमॅटिकल वोकॅब्युलरी जे काही गणिताचं जे काही शब्द साठा आहे तो तयार होईल आणि एकदा का शब्द साठा त्याच्याकडे तयार व्हायला सुरुवात झाली की मग संख्या पण त्याला कळेल म्हणजे ती संख्या कळेल. विशेषतः मराठीमध्ये जेव्हा आपण अंक शिकवतो तर आपण असं म्हणतो पहा की 1 ते 100 पर्यंत विद्यार्थ्याला जवळपास 78 नवीन शब्द लक्षात ठेवावे लागतात. 78 जे आपण जसं इंग्रजीमध्ये 21 20 आणि 1 हे दोन रिपीट आहे परंतु प्रत्येक वेळेस मराठीमध्ये प्रत्येक वेळेस 21 नंतर 22 23 अशा पद्धतीनं जेव्हा शब्द येतात तर हे शब्द जवळपास त्या विद्यार्थ्याला 78 वेगवेगळे शब्द त्याच्यासाठी तयार होतात. तर हा जो इयत्ताचा कालावधी आहे पहिल्या 1-2 वर्षामधला जो भाग आहे तो चांगल्या पद्धतीनं समजून घेण्यासाठी त्या गोष्टी व्हिज्युअलाइज करण्यासाठी अतिशय चांगले अनुभव देणं फार गरजेचं आहे ते आपण इथं देणार आहोत. त्याच्यानंतर पायाभूत साक्षरतेमध्ये आपण जे बघत आहोत पा की आपण जेव्हा भाषेचा विचार करतो तर भाषेचा विचार करत असताना एक सर्वसाधारण आपण असं म्हणू शकत नाही की मला आता चांगल्या पद्धतीने ऐकता येतं मला चांगल्या पद्धतीने बोलता येतं मी आता मग वाचनाला सुरुवात करेन आणि मग मी लेखनाला सुरुवात करेन या पद्धतीनं ही नाही. आपण ते चार चित्र पाहत आहोत पा त्या चार चित्रामध्ये असं दिसतंय पा की पहिल्या चित्रामध्ये जे काही आहे ते एकमेकाचं ऐकणं आहे त्याच्यानंतर बोलणं आहे त्याच्यानंतर लिहिणं आहे. तर हे जे काही आहे तर ह्या सगळ्या ज्या काही क्रिया आहेत त्या एकमेकांना पूरक आहेत. एक क्रिया झाली आणि दुसरी क्रिया सुरुवात होईल असं काही होणार नाही. म्हणजे जेव्हा आपण भाषेचा विचार करतो त्या भाषेचा विचार करत असताना आपण सांगतो की हे सगळ्या ज्या क्रिया आहेत त्या सायमल्टेनियसली आहेत एकमेकांना धरून आहेत. एक चित्र दाखवलं थोडंसं पुसट तुम्हाला दिसत असेल एक झाड आहे त्या झाडावर 4-5 पक्षी किलबिलाट करत आहेत. पक्ष्यांचं जे काही तिथं आवाज आहे तो जो पूर्ण प्रसंग आहे जर त्याबद्दल जर विद्यार्थ्याला लिहायला सांगितलं त्या मुलीला लिहायला सांगितलं तर ती नेमकं काय काय त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह आहे आपण जर बघितलं त्याच्यामध्ये बघणं आहे त्याच्यामध्ये ऐकणं आहे आणि त्याच्यानंतर जे काही समज आहे त्याच्यानंतर ते लिहिणं आहे. ह्या सगळ्या गोष्टी जर यायच्या असतील तर सगळ्या कशा पद्धतीनं चांगल्यात चांगल्या पद्धतीनं आपण करू यावर सुद्धा इथं विचार करणं फार गरजेचं आहे. मी एक इथं बाजूला जे चित्र दाखवलेलं आहे की आपण ज्या पद्धतीने बाराखडे शिकलो आता गटामध्ये आपण जे काही मुळाक्षर आहेत त्याचा परिचय करून देतो तेही करून देत असताना चित्राचा जास्तीत जास्त आपण वापर करतो. सुरुवातीला क चा परिचय करून देताना 3-4 चित्र आपण पाहतो त्याच्यानंतर जे काही शब्द आहे जे काही अक्षर आहे ते अक्षरासाठी मग आणखी शब्दाचा आपण त्याच्यासाठी मदत घेतो आणि त्या शब्दातून तो मुळाक्षर शोधून काढतो नंतर गिरवून त्या अक्षरापर्यंत आपण पोहोचतो त्या मुळाक्षरापर्यंत आपण पोहोचतो. तर हे ज्या पद्धतीनं आपण त्या शिकतोय याच्यामध्ये आणखी भरपूर संशोधनाची गरज आहे आणि तशा नवीन अध्यापन पद्धती नवीन शिकण्याच्या पद्धती इथं आपल्याला अपेक्षित आहेत आणि हे नवीन शैक्षणिक धोरण आपल्याला सहज उपलब्ध करून देणार आहे. आपण पाहतोय पहा की भाषा आणि गणित मध्ये फक्त गणिताचा जर विचार केला चांगल्या पद्धतीने इथं तर आपण एक ELPS अप्रोच हा सगळ्यात चांगला आज जागतिक स्तरावर मानला जातोय. त्याच्यामध्ये आपण असं म्हणतो पहा की जे काही आपल्याला गणिताबद्दल सुरुवात जर करायची असेल तर अंकाच्या जर जेव्हा आपण गोष्ट करतो तर त्यावेळेस जे काही अनुभव असेल ते वस्तूसह आपण अनुभव देऊ जास्तीत जास्त वस्तूचा अनुभव देऊ. समजा बोटे असतील आपल्याकडं कागदाचे तुकडे असतील
जी काही पिना असतील, खेळे असतील, या सह सुरुवात करून म्हणजे जास्तीत जास्त जो काही अनुभव असेल तो वस्तूचा असेल, आपल्या भागामध्ये ज्या वस्तू उपलब्ध आहेत त्याचा वापर करून आपण देऊ. आणि जे काही आपण गट करतोय मोजणीसाठी, 3 चा गट करतोय, 4 चा गट करतोय, 5 चा गट करतोय, हे सगळे जे गट आहे हे बोली भाषेमध्ये अगोदर त्या विद्यार्थ्याला समजून सांगणं, त्याचं काय म्हणणं आहे, त्याला ते समजतं का नाही, त्याच्या भाषेमध्ये सुरुवातीला सुरुवात करणं हे फार गरजेचं आहे. म्हणजे चांगल्या पद्धतीचा वस्तू अनुभव दिला, त्याला चांगल्या पद्धतीनं तो मांडता आला, समजलं, आणि त्याच्यानंतर आपण चित्राकडे जाणार. समजा 4 चा परिचय आपल्याला करून द्यायचा आहे, अगोदर आपण जे काही वस्तू दाखवल्या त्याच्यानंतर गट केली, गट मधून त्याला व्यक्त होण्यास सांगितलं, त्याच्यानंतर चित्राच्या माध्यमातून आपण 4 समजून सांगितलं, वेगवेगळ्या असंख्य पद्धतीचे 4 चित्र काढून दिले, तर ते जे काही त्या विद्यार्थ्याच्या मनावर, त्याच्या मेंदूवर जो काही त्याच्या ठसा उमटेल तो महत्वाचा आहे, तो आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. आणि हे इथपर्यंत जर व्यवस्थित झालं तर त्याच्यानंतर लिखित जे अनुभव आहे ते लिखित अनुभव आपोआप त्या विद्यार्थ्याला लिहिता येतील. म्हणजे 1 कसं लिहायचं, 2 कसं लिहायचं, हा शेवटची पायरी आहे. या शेवटच्या पायरी करत जाण्यासाठी ईएलपीएस अप्रोच जो आहे, एक्सपिरियन्स, लँग्वेज, पिक्चर आणि सिम्बॉल, याचा जर वापर आपण फार चांगल्या पद्धतीने करू शकलो तर निश्चितच विद्यार्थ्याला अक्षर असेल, शब्द असेल, अंक असतील, हे चांगल्या पद्धतीने विद्यार्थ्याची समज याच्यामध्ये तयार होईल. आपल्याला पायाभूत साक्षरतेसाठी हा महत्वाचा भाग आहे. त्याच्यानंतर हे सगळं साध्य जर करायचं असेल तर नेमकं कोणती पद्धत अवलंबली पाहिजे, कोणती पद्धतीचा जास्तीत जास्त पुरस्कार आपण करावा, ह्या दृष्टिकोनातून आपण पाहूया. आज आपण म्हणतो पहा की गट अध्ययन ही सगळ्यात चांगली पद्धत आहे, कारण की वर्गात शिकवण्यापेक्षा, वर्गात आपण शिकवतो जे काही, आपण पारंपरिक पद्धतीने आपला वर्ग आहे तो पारंपरिक पद्धतीने वर्ग न बघता एक नवीन पद्धतीने आपण वर्ग बघतो की ज्याच्यामध्ये एकाच एक पद्धतीनं गट करून शिकण्याच्या जे काही संधी असतील त्या दिल्या जातील. आणि हीच बाब आपण शिक्षकांसाठी सुद्धा सांगतोय. इथं या एनईपी मध्ये ही गोष्ट सांगितलेली आहे की शिक्षकांसाठी जास्तीत जास्त जर एकाच एक पद्धतीनं त्यांनी शेअरिंग केलं तर नवनवीन पद्धती त्यांना समजतील. इथं सुद्धा आपण असं सांगतोय पहा की विद्यार्थ्याला जे काही आपण सांगणार आहोत ते जर गटामध्ये आपण घेतलं तर फार चांगलं होईल. यासाठी आपण जे काही आहे सध्या 30 विद्यार्थ्यांमध्ये एक शिक्षकाचं प्रमाण पुरेसं आहे असं संशोधनामध्ये सिद्ध झालेलं आहे. ज्या भागामध्ये थोडस सामाजिक मागासलेपण असेल, इतर अनेक असंख्य वेगवेगळ्या समस्या असतील, तिचं हे प्रमाण 25 एक शिक्षक असं सुद्धा करण्याचा मानस या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये सांगितलेला आहे. त्याच्यानंतर एकाच एक शिकत असताना जी काही कृती आपण देणार आहोत ती कृती अशी असली पाहिजे, अशा पद्धतीनं ती कृतीची रचना असली पाहिजे की विद्यार्थी हा स्वयंस्फूर्त शिकेल. आनंदी मालिका कृतींची आपण तयार करून देऊ की ज्याच्यामुळं तो विद्यार्थ्याला आपण शिकत आहोत हा हे भासच निर्माण होईल की जे काही आहे त्या स्वतः त्याच्यामध्ये तो आनंद घेईल. अशा पद्धतीनं आपण गट अध्ययन पद्धतीचं सांगणार आहोत. इथं आणखी एक वेगळी संकल्पना इथं मांडलेली आहे की आपण आज पाहतोय पहा की आपल्याकडे साक्षरतेचं प्रमाण आज 75-77% पर्यंत 2011 मध्ये होतं. तर या दृष्टिकोनातून प्रत्येक जे काही शिक्षित आहेत, प्रत्येक व्यक्तीनं जर एका विद्यार्थ्याचं थोडस शिक्षणाच्या बाबतीत पालकत्व जर स्वीकारलं तर निश्चितच पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं लवकरात लवकर जे काही विद्यार्थी असतील चांगल्या पद्धतीनं पायाभूत क्षमता प्राप्त करू शकतील या दृष्टिकोनातून हा भाग असेल. त्याच्यानंतर हा हे जे आपण पाहतोय का साक्षरता आणि संख्याज्ञान यांचे एकात्मीकरण. आता एकात्मीकरण म्हणजे आपण वाचन आणि संख्याज्ञान ह्या 2 वेगवेगळ्या गोष्टी म्हणून आपण शिकवणार नाही. आपण जे काही अनुभव देणार आहोत ते इंटिग्रेटेड पद्धतीनं देणार आहोत. आणि हे इंटिग्रेटेड पद्धतीनं देत असताना जी काही गणितीय संबोध जेव्हा आपण बोलू तर ते त्याच्या दैनंदिन भाषेचा भाग म्हणून येतील. तो जो विद्यार्थी सांगणार तिथं सांगणार आहे की माझं 1 पेन आहे, पत्रामध्ये 4 पुस्तकं आहेत, ह्या सगळ्या ज्या जी भाषा आहे ती गणिताच्या माध्यमातून ती भाषा विकसित होत जाईल. विद्यार्थी जेव्हा चांगल्या पद्धतीनं हे समजेल तर त्यावेळेस तो भाषा वापरून आपली गणितीय संकल्पना सुद्धा चांगल्या पद्धतीने सांगू शकतो. या दृष्टिकोनातून आपण हे एकात्मीकरण आपल्याला अपेक्षित आहे. त्याचे जे विचार आहेत नेमकेपणा जो विद्यार्थ्याला मांडणं आहे ते गणितातून चांगल्या पद्धतीने मांडता येईल आणि संपर्क माध्यम म्हणून ह्या दोघांचा वापर करून भाषा आणि गणित हे चांगल्या पद्धतीनं तो विद्यार्थी जेव्हा स्वतः वापरायला सुरुवात करेल तर एक चांगलं संपर्क माध्यम म्हणून या दोघांचा विचार होईल.
आपण इथं पाहत असताना आपल्याला 21व्या शतकातील जे काही कौशल्य आहेत ज्याला आपण क्रिटिकल थिंकिंग म्हणतो, कोलॅबरेटिव्ह लर्निंग म्हणतो, हे आपल्याला इथं क्रिएटिव्ह थिंकिंग ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत हे सगळं आपल्याला जे काही संख्या ज्ञान आणि साक्षरता पायाभूत आपण जेव्हा विचार करतोय वाचन लेखन आणि अंक ज्ञान जेव्हा शिकवतोय तर ह्या सगळ्या गोष्टीचा वापर आपण फार मोठ्या पद्धतीने करणार आहोत. कोलॅबरेटिव्ह लर्निंग मध्ये विद्यार्थी फार चांगल्या पद्धतीने शिकतात. क्रिएटिव्ह थिंकिंग त्या पद्धतीचे जर आपण क्रिएटिव्ह त्याला तर्क मांडण्यासाठी विचार दिले तर चांगलं होईल. माझं 4 चॉकलेट आहेत वर्गामध्ये 9 मुलं आहेत त्यामुळे किती चॉकलेट आणखी लागतील, हे जे काही तर्क आहेत त्या सगळ्या गोष्टी सुरुवातीपासून जर विद्यार्थ्याला येत गेल्या तर त्याचं जे काही क्रिएटिव्हिटी आहे, क्रिटिकल थिंकिंग आहे, या गोष्टी चांगल्या पद्धतीनं विद्यार्थ्यापर्यंत पोहोचतील या दृष्टिकोनातून नवीन शैक्षणिक धोरण मांडलेलं आहे. आता सगळ्यात महत्वाचा भाग आपण थोडस एक्सटेन्शन करतोय. इयत्ता पहिली दुसरी च्या खालचा जे वर्ग आहे त्याला 3 वर्षाचा कालावधी आपण आपल्या शिक्षण प्रक्रियेत आपण जोडतोय. म्हणजे पहिल्या 5 वर्षाचं शिक्षण याच्यामध्ये काय अपेक्षित आहे, विद्यार्थी तिसऱ्या 3 वर्ष झाल्यानंतर तो कोणत्या ना कोणत्या शालेय प्रक्रियेमध्ये सहभागी होईल, अंगणवाडी असेल, नर्सरी असेल, किंडर गार्डन असेल, याच्यामध्ये तो सहभागी होईल आणि नंतर तो शाळेत येईल. काय बा जेव्हा विद्यार्थी लहान मुलं आहे 6 वर्षाचं ते शाळेत आल्यानंतर पूर्ण जो दिवसाचा कालावधी 5-7 तासाचा त्या दिवसाच्या कालावधीमध्ये बसणं, दिवसभर वर्गात बसणं, त्याच्यासाठी जे समायोजन लागणं आहे, त्याच्यानंतर कशा पद्धतीनं सगळ्या कृती समजून घेणं याच्यासाठी जी मनाची तयारी लागते, त्याच्यानंतर त्याच्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्याला जेवण, त्याच्या ज्या काही विधी असतील त्या सगळ्या त्याला सांभाळून जेव्हा वर्गात तो बसेल तर त्याच्यासाठी पूर्व तयारी गरजेचं आहे. आल्यानंतर त्याच्यावर थोडासा ताण येऊ नये यासाठी आपण कोणत्या त्या माध्यमात विद्यार्थी शाळेत पूर्व असेल तर त्याच्यासाठी 3 महिन्याचा एक शाळा तयारी घटक संच असा उपक्रम आपण घेणार आहोत जो विद्यार्थी पूर्ण करूनच शाळेत येईल. म्हणजे ती आपण अंगणवाडी, बालवाडी किंवा नर्सरीमध्ये पूर्ण करून घेणार आहोत की ज्याच्यासाठी जेव्हा आपल्याकडे मूल येईल ते शाळेत बसायला तयार असेल त्याला शाळा थोडीशी चांगल्या पद्धतीने असेल. एकदा शाळेत मूल आल्यानंतर जी काही कृतींची मालिका आहे ती अतिशय आनंदी आपण करणार आहोत. म्हणजे जे काही त्याला पुस्तिका दिली जाणार आहे ती जास्तीत जास्त त्याच्यामध्ये ऍक्टिव्हिटी असतील या पद्धतीनं असेल ते. आणि हे जे काही एलिमेंट्स ऑफ एसपीएम असतील, हे जे काही शाळा पूर्व तयारी घटक संच असेल याच्यामध्ये वेगळ्या प्रकार पद्धतीचे ध्वनी त्याला ऐकवले जातील. त्याच्यानंतर शब्दाचा परिचय, मूळाक्षरांचा परिचय, रंग, आकार, संख्या या सगळ्यांचा परिचय थोडक्यात या आनंदी पद्धतीने या विद्यार्थ्याला दिलं जाईल. आणि हे सगळं जे केलं जाईल त्याच्यामध्ये पियर ग्रुप लर्निंग महत्वाचं असेल. प्रत्येक विद्यार्थ्याला जे काही शिकवलं जाईल तर ते सहअध्यायी पद्धतीनं असेल, त्याच्यामध्ये काही वेळेस पालकांचा सुद्धा सहभाग घेतला जाईल या पद्धतीनं असेल. आणि हे जे काही साहित्य आपण तयार करणार आहोत हे साहित्य एनसीईआरटी आणि एससीईआरटी द्वारे तयार केलं जाईल, त्यांच्या मार्गदर्शनाखाली तयार केलं जाईल. आणि हे कुठं शिकवलं जाईल तर आपण ज्या काही अंगणवाडी बालवाडी तयार करणार आहोत, नर्सरी करणार आहोत, ह्या सगळ्या शालेय परिसरात असेल किंवा शाळेच्या बाहेरच्या परिसरात असेल तर इथं प्रशिक्षित शिक्षकांमार्फत हा घटक संचाची तयारी विद्यार्थ्यांमार्फत केली जाईल आणि असा विद्यार्थी आपल्याकडे शाळेमध्ये येईल. आता शाळेत आल्यानंतर विद्यार्थी शाळेत आल्यानंतर आपल्याला त्या विद्यार्थ्याचं मन शाळेमध्ये लागलं पाहिजे, त्याला सगळ्या गोष्टी शाळेच्या आवडल्या पाहिजे. आणि जर का एखादा विद्यार्थी कुपोषित असेल, त्याचा व्यवस्थित त्याला आहार नसेल तर या गोष्टी सहज शक्य होणार नाही. यासाठी आपण याच्यावरही काम करणार आहोत. याच्यासाठी विद्यार्थ्याला जे काही त्याचं वय आहे त्या सुरुवातीच्या काळामध्ये त्याला व्यवस्थित पद्धतीने त्याचं जे काही आरोग्य तपासणी आहे त्या आरोग्य तपासणी वेळेत होणं अपेक्षित आहे. त्या संदर्भात जे काही हेल्थ कार्ड असतील ते हेल्थ कार्ड विद्यार्थ्याला दिले जातील. त्याचं जे काही आरोग्याच्या सगळ्या नोंदी आपल्याकडे चांगल्या पद्धतीने केल्या जातील म्हणजे विद्यार्थ्याला पुढच्या गोष्टी सहज शक्य होईल. त्यानंतर आपण त्याच्या मेंटल आणि फिजिकल हेल्थ बद्दलही विशेष काळजी घेणार आहोत. प्रत्येक मुल हे लहान मुलं अतिशय संवेदनशील आहे. त्याला जे काही वातावरण आपण देणार आहोत त्या वातावरणामध्ये त्याला आनंद येईल, त्याला असं काही ताण जाणवणार नाही या पद्धतीचं आपण आनंदी वातावरण ठेवणार आहोत. आणि त्याला जे काही त्याची आरोग्य चांगलं राहिलं, वातावरण त्याचं मानसिक चांगलं राहिल्यानंतर ज्या पुढच्या गोष्टी सहज शक्य. एक संशोधन असं सांगतं की जर का सकाळच्या वेळेमध्ये आपण जर त्याला थोडासा नाश्ता दिला नंतर वर्गात बसवलं तर त्याचं जे धन आहे, जे शिकवलं जातं, जे कृती केली जाते ही अतिशय चांगल्या पद्धतीने विद्यार्थी समजतो. यासाठी आपण गुळ शेंगदाणे असेल किंवा फळ असेल किंवा इतर जे काही पौष्टिक आहार असेल ते उपलब्ध करून देण्याबाबत म्हणजे नाश्त्याची सुद्धा सोय काही करता येईल का या दृष्टिकोनातून हे
हे नवीन शैक्षणिक धोरण काम करायला लागणार आहे. म्हणजे विद्यार्थ्याच्या आरोग्याची काळजी हा सगळ्यात महत्वाचा भाग सुरुवातीच्या काळामध्ये आहे ते घेतलं जाईल. नंतर ज्या काही गोष्टी आहेत त्या जे काही अध्ययन अध्यापनाच्या असतील त्या पुढच्या भागामध्ये येतील. तर आरोग्य आणि सकस आहार याही हे धोरण विशेष भर देत आहे. आता हे करत असताना आपण पाहणार आहोत पहा की ह्याच्यासाठी स्रोत आपण कोणकोणते वापरणार आहोत, नेमके स्रोत आपण कोणते वापरले पाहिजेत या दृष्टिकोनातून आपण थोडस बघूया. तर स्रोत कोणते आहेत, तर जे काही आहे पहा आपण आता सांगतोय की लेखन वाचन ह्या ज्या गोष्टी आहेत, गणन असेल, तर याच्यासाठी वाचनालय ही सर्व पातळीवर सुसज्ज असली पाहिजे. ती शाळा स्तरावर असतील, ती सार्वजनिक असतील किंवा वैयक्तिक काही पालकांचे असतील, ह्या सर्व जे काही आहेत ही वाचनालय अतिशय चांगले असतील आणि त्याच्यासाठी मुबलक साहित्य आपल्या मार्फत तयार केलं जाईल. आता आपण थोडस जे काही प्रिंट मीडिया आहे त्याच्यापासून थोडस आणखी थोडस वेगळ्या पद्धतीने जेव्हा विचार करू तेव्हा जे डिजिटल प्लॅटफॉर्म आहे दीक्षा, दीक्षामध्ये आपण अशा पद्धतीचं साहित्य सध्या आपल्या डोळ्यासमोर आहे की अशा पद्धतीचं आपण साहित्य निर्मिती करणं अपेक्षित आहे. अशा पद्धतीचं साहित्य उपलब्ध करून दिलं जाणार आहे की जे या इयत्तेसाठी पहिल्या दुसऱ्या इयत्तेसाठी अतिशय चांगलं राहील. अतिशय इंटरॅक्टिव्ह साहित्य आपण तयार करणार आहोत. ते साहित्य चा वापर करून शिक्षक पालक स्वतः त्या साहित्याचा वापर करून चांगल्या पद्धतीने विद्यार्थ्याच्या जे काही सुरुवातीचा भाग असेल तो चांगल्या पद्धतीने तयार होऊ शकेल या पद्धतीने असेल. त्यासाठी आपण ई पाचा हा एक प्लॅटफॉर्म देतोय. त्यानंतर नॅशनल रिपॉझिटरी ऑनलाईन जी आहे ती सुद्धा आपण चांगली सुरक्षित करतोय. म्हणजे डिजिटल प्लॅटफॉर्मवर आज आपण असं जरी म्हणत असलो की आपल्याकडं दोन वेगवेगळ्या पद्धतीचं वातावरण आहे, भौतिक वातावरणाचा जर विचार केला तर एकीकडे फार प्रगत विद्यार्थी आहेत आणि एकीकडे सर्वसामान्य विद्यार्थी आहेत किंवा ज्याचं आर्थिक उत्पन्न कमी आहे याच्यासाठी हा भाग सहज शक्य आहे का. परंतु जेव्हा आपण योजना करतोय प्रत्येक विद्यार्थ्याचा विचार करून आपण योजना करतोय येणाऱ्या कालावधीमध्ये 2025-2040 या पद्धतीने आपण जेव्हा बघतोय तर हे सगळं साहित्य प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचेल या दृष्टिकोनातून सुद्धा याच्यावर विचार केला जाणार आहे. म्हणून डिजिटल साहित्य सुद्धा फार चांगल्या पद्धतीने आपण देणार आहोत. सुरुवातीच्या काळामध्ये पायाभूत आणि साक्षरता आपण जेव्हा बोलतोय तर त्यावेळेस जे काही किट लागणार आहेत, जे काही वर्कबुक लागणार आहेत विद्यार्थ्यांना हे अतिशय दर्जेदार पद्धतीने आपण तयार करणार आहोत. म्हणजे याच्यामध्ये चांगल्यात चांगल्या पद्धतीचे जे काही रिसर्च आहे जागतिक स्तरावर त्याचा आपण वापर करून घेणार आहोत आणि सगळं जे काही साहित्य असेल ते अतिशय चांगलं राहील, विद्यार्थ्यांना त्याचा चांगल्या पद्धतीने वापर करता येईल त्या पद्धतीने आपण वर्कबुक किंवा ऍक्टिव्हिटी शीट डिझाईन करणार आहोत. तर हे करण्यासाठी आपल्याला जे काही आहे तर नॅशनल बुक प्रमोशन पॉलिसी अंतर्गत जे काही पुस्तकं आपण तयार करणार आहोत ते सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतील या दृष्टिकोनातून आपण काम करणार आहोत. जे काही पुस्तकं आपण तयार करणार आहोत असं नाहीये की ती फक्त काही विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतील असं होणार नाही, तर प्रत्येक विद्यार्थ्याला ती पुस्तकं सहज उपलब्ध होतील या दृष्टिकोनातून आपण कामकाज करणार आहोत. आता हे सगळं होत असताना आपल्याकडे जे काही ऑनलाईन सोर्स आहेत ते ऑनलाईन सोर्स आपण जेव्हा बघतो की हे ऑनलाईन सोर्स कशा पद्धतीनं काम करणार आहेत आपल्याकडं, तर याच्यामध्ये जे काही ई बुक असतील ते अतिशय दर्जेदार असतील आणि या ई बुकवर कसं काम करावं याच्यासाठी जे काही सेंटर असतील, समजा डायट असेल, एससीआरटी असेल, एनसीआरटी असेल, या वेगवेगळ्या पद्धतीच्या सेंटरमध्ये याचं चांगल्या पद्धतीनं शिक्षकांना याची शेअरिंग केली जाईल की कशा पद्धतीने हे साहित्य वापरावं आणि हे साठी काही ऑनलाईन कोर्सेस सुद्धा आपण डिझाईन डोक्यात ठेवलेले की हे ऑनलाईन कोर्सेस जर 8-15 दिवसाचे काही ऑनलाईन कोर्सेस डिझाईन होणार भविष्यामध्ये तुम्हाला ज्या पद्धतीच्या अध्ययन पद्धतीमध्ये तुम्हाला जास्त वाटतं की आपण विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीनं अध्ययन पद्धती पोहोचू शकतो त्या अध्ययन पद्धती तुम्हाला सहज उपलब्ध होणार आहेत, तर हे सुद्धा कोर्सेस आपल्याकडे आहेत. आणि ज्यांना याच्याही पुढे ई लायब्ररीचा वापर करून स्वतः सक्षम व्हायसाठी सीपीडी करायची गरज असेल असं शिक्षकांना वाटत असेल तर ते सुद्धा सोर्स आपण उपलब्ध करून देणार आहोत. म्हणजे विद्यार्थ्याच्या अनुभव विश्वातून आणि शिक्षकांना जी काही मदत लागणार आहे या सगळ्या गोष्टी आपण ऑनलाईन किंवा 1-to-1 या पद्धतीने उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये करत आहोत. तर
हे सर्व जे काही साहित्य आहे ते ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध होईल, चांगल्या पद्धतीने उपलब्ध होईल या दृष्टिकोनातून आपण भविष्यामध्ये प्रयत्न करणार आहोत. सगळ्यात महत्वाचा भाग जो की इथं आणखी सांगा वाटतो, या येणाऱ्या कालावधीमध्ये मूल्यमापन पद्धती कशा पद्धतीनं असेल, तर मूल्यमापन पद्धतीमध्ये थोडस मूल्यमापन हे विद्यार्थ्यांना अशा पद्धतीने असायला पाहिजे की त्या जे काही मूल्यमापन आहे ते मूल्यमापन विद्यार्थ्याला चांगल्या पद्धतीनं पुढे जाण्यासाठी प्रगतीसाठी ते मार्गदर्शक असेल या पद्धतीने आपण मूल्यमापन बघणार आहोत. तीन मूल्यमापनाच्या संकल्पना नवीन शैक्षणिक धोरणामध्ये सांगितलेल्या आहेत, त्याला आपण अडॅप्टिव्ह असेसमेंट, फॉर्मेटिव्ह असेसमेंट आणि स्कूल बेस्ड असेसमेंट असा शब्द वापरतो. तर आता अडॅप्टिव्ह असेसमेंट ही आपल्यासाठी थोडीशी नवीन संकल्पना आहे. अडॅप्टिव्ह असेसमेंटचा अर्थ शब्दशः अर्थ जर मराठीत घेतला तर अनुकूलन मूल्यांकन पद्धती असं आपण म्हणू शकतो. म्हणजे जे मी शिकवलेलं आहे त्याची तपासणी न करता, जे अध्ययन अनुभव दिलेले ते त्याची तपासणी न करता विद्यार्थ्यांनी जे अध्ययन अनुभव ग्रहण केलेत ज्या गोष्टी त्या समजल्यात तिथून सुरुवात करायची आणि वरच्या पातळीवर जायचं. म्हणजे जे काही आपण शिकवलेलं आहे त्या तो भाग न घेता जे अध्ययन अनुभव विद्यार्थ्यांना ग्रहण केले त्या पद्धतीनं त्याला त्याची टेस्ट डिझाईन होईल, त्या पद्धतीनं त्याचं असेसमेंट होईल. म्हणजे ज्या विद्यार्थ्याची त्यांनी लवकर क्षमता साध्य केलेल्या आहेत त्या त्यांच्यासाठी वेगळ्या पद्धतीचा असेसमेंट केलं जाईल, त्यांच्या उच्च क्षमतेचा आणखी त्याच्यावर उत्पन्न क्षमता प्राप्त केली याचा अभ्यास केला जाईल. जे विद्यार्थ्यांनी कमी क्षमता प्राप्त केली आहे तर त्यातल्या त्यात कोणत्या पातळीपर्यंत पोहोचला हेही बघितलं जाईल. म्हणजे अडॅप्टिव्ह असेसमेंट हे वन टू वन टाइप ऑफ असेसमेंट आहे. म्हणजे जे काही आपण वर्गात करणार आहोत ते अडॅप्टिव्ह असेसमेंट जर चांगल्या पद्धतीनं झालं विद्यार्थ्याला नेमकं कोणत्या पातळीपर्यंत आलेलं आहे आणि आपल्याला काय अपेक्षित आहे या दृष्टिकोनातून जर आपण भाग पाहिला तर अडॅप्टिव्ह असेसमेंट हे भविष्यामध्ये फार चांगल्या पद्धतीनं विद्यार्थ्यापर्यंत पोहोचेल या दृष्टिकोनातून. आपण सहज म्हणतो की जर का विद्यार्थ्याला आपण जे सांगतोय ते समजलं नसेल तर विद्यार्थी ज्या भाषेत समजण्याचा प्रयत्न करतोय ती भाषा अवगत करणं आणि त्या पद्धतीने शिकवणं ह्या पद्धतीने स्वतःमध्ये थोडासा बदल करून घ्यावा लागेल. फॉर्मेटिव्ह असेसमेंट मध्ये आकारिक मूल्यमापनामध्ये आपण जेव्हा 2010 सांगितलं की पाच पद्धतीच्या ज्या काही मूल्यमापन पद्धती आपण सांगितल्या त्याच्यामध्ये तोंडी काम असेल, त्याच्यामध्ये दैनंदिन निरीक्षण असेल, प्रकल्प, कृती, प्रयोग या ज्या गोष्टी आपण सांगितलेल्या आहेत आणखी याच्यामध्ये भर का घालणं फार गरजेचं आहे. कारण की काळाच्या ओघामध्ये आपण नवनवीन पद्धतीचा अभ्यास करत आहोत, प्रासंगिक नोंदी आपण घेत आहोत, त्याच्यानंतर जे काही कॉम्प्युटर असिस्टेड टेस्ट आहेत ते घेत आहोत, कॉम्प्युटर असिस्टेड काही वर्क असेल ते घेत आहोत. म्हणजे हे जे स्कूल बेस्ड असेसमेंट आहे याच्यामध्ये अडॅप्टिव्ह आणि फॉर्मेटिव्ह प्लस जे काही तुम्हाला वाटतं की तुमच्या मुलांसाठी करणं गरजेचं असेल ज्याच्यामुळं त्याचं शिकणं आणखी त्याच्यामध्ये फार बदल होईल, त्याला उच्च पातळीपर्यंत पोहोचू शकेल या पद्धतीने आपल्याला थोडासा विचार करावा लागणार आहे. मूल्यांकन पद्धती जी आहे ती अशी राहील की ज्याच्यामुळे आपण सहज एक मूल्यांकन पद्धती आपण करतो. पहा की आज जर का या विद्यार्थ्यानं पहिले पाच अंक सांगितले की लगेच त्याला आपण स्टार देतो, काही विद्यार्थ्याला पाच स्टार देतो, ज्याला आले नाही त्याला तीन स्टार देतो, दोन स्टार देतो. जर ज्या विद्यार्थ्याला कमी स्टार मिळतील तर त्याची मानसिकतेचा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे. जे विद्यार्थ्याला स्टार कमी का मिळाले, जर का कमी स्टार मिळाले म्हणून तो विद्यार्थी प्रगती पथावर जात असेल गोष्ट ठीक आहे, परंतु त्याच्या मानसिकतेवर परिणाम होत असेल, त्याला थोडस आपण कमी पडत आहोत ते जाणवत असेल तर तशा पद्धतीचं जे काही आपण मूल्यांकन करतोय, ज्या काही प्रोत्साहन देतोय ते प्रोत्साहन थांबवणं फार गरजेचं आहे. कारण प्रत्येकाची क्षमता वेगळी आहे आणि प्रत्येकाची क्षमता समजून घेणं, प्रत्येकाचा इंटरेस्ट, लर्निंग ऑफ इंटरेस्ट समजून घेणं आणि त्या पद्धतीने शिकवणं. प्रगत देशामध्ये आपण पाहतोय की जे विद्यार्थ्याचा अगोदर पहिल्या एक दोन वर्षामध्ये तो लर्निंग इंटरेस्ट पाहिला जातो, लर्निंग इंटरेस्ट नंतर त्याला त्या पद्धतीनं अध्यापन पद्धती त्या पद्धतीनं विषय निवडायचा भाग असतो. तर आपण ही अडॅप्टिव्ह पद्धती जेव्हा वापर करू तर निश्चितच विद्यार्थ्याची पातळी आपण समजून घेऊ, त्या विषयाकडं कशा पद्धतीनं विद्यार्थ्याला वळवता येईल यासाठी आणखी गोष्टी आपल्याला शिकाव्या लागतील, भरपूर गोष्टी आपण शिकून घेऊ तरच हे असेसमेंट चांगल्या पद्धतीनं आपण करू शकणार आहोत. नवीन शैक्षणिक धोरण आपण बघत आहोत तर या अंतर्गत आपण ज्या काही गोष्टी बघितल्या तर हे जर करायचं असेल तर नेमकं काय कोणत्या पद्धतीनं आपण जायला पाहिजे, कशा पद्धतीमध्ये आपण काय कृती कार्यक्रम द्यावा यावरही थोडासा विचार करूया. तर हे सगळं जे आपण बघितलं पा त्याच्यासाठी अभ्यासक्रमाची पुनर्रचना फार गरजेची आहे. जो काही अभ्यासक्रम आहे तो आपण बघत आहोत पहा की फार वेगानं बदलतोय, जसजशा नवीन विषय येत आहेत, जसजशा नवीन समस्या निर्माण होत आहेत त्या त्या पद्धतीचं रिफ्लेक्शन आपण अभ्यासक्रमामध्ये घेतो. तर ते त्यांच्या वर्गापासून म्हणजे जे काही आपण एसपीएम सांगितलं एसपीएम पासून आपल्याला अपेक्षित आहे तर त्या पद्धतीचं अभ्यासक्रमाची पुनर्रचना आपण करणार आहोत.
त्याच्यानंतर ज्या काही अध्यापन पद्धती आहेत, प्रत्येक विद्यार्थ्यानुरूप, प्रत्येक विषयानुरूप, प्रत्येक घटकानुरूप ही जे काही अध्यापन पद्धती आहेत, त्या अध्यापन पद्धती सुद्धा आपल्याला अभ्यासक्रमावर आधारित वेगवेगळ्या पद्धतीच्या नवीन अध्यापन पद्धती समजून घ्याव्या लागतील. आणि ह्या अध्यापन पद्धती समजून घेण्यासाठी त्या पद्धतीचा शिक्षक शिक्षण अभ्यासक्रम तयार करावा लागेल. तो सेवापूर्व असेल किंवा जे काही आपण सुरुवातीच्या काळामध्ये जे काही शिक्षण शिक्षक अभ्यासक्रम आहेत त्याच्या सुद्धा फार बदल करणं अपेक्षित आहे, तरच अभ्यासक्रमाच्या पुनर्रचनेला काही महत्व असेल. आता जी काही मूल्यांकन पद्धत सांगितली त्या मूल्यांकन पद्धतीचा आणखी आपल्याला जास्तीत जास्त अभ्यास करून घ्यावा लागणार आहे, परिचय करून घ्यावा लागणार आहे. म्हणजे मूल्यांकन पद्धतीचं पुनरुज्जीवन या पद्धतीने आपण म्हणू की त्या पद्धतीने आपल्याला करणं गरजेचं आहे. तर हे सगळं करत असताना यामध्ये आपल्याला प्रशासकीय सहकार्याची गरज आहे. एक जर आपण शाळा म्हणून विचार करत असलो तर अकॅडमिक लीडर म्हणून मुख्याध्यापक जिथं काम करत असेल, तर मुख्याध्यापक जेव्हा अकॅडमिक लीडर काम करत असेल तर प्रशासकीय काम करणं हे आणि त्याच्यानंतर अकॅडमिक काम करणं, तो स्वतः एक अकॅडमिक लीडर असल्याशिवाय हे सहज शक्य होणार नाही. अकॅडमिक लीडर असल्यासाठी सर्व गोष्टी समजून घेणं, अभ्यासक्रमाची काय रिक्वायरमेंट आहे, अध्यापन पद्धती कशी आहे, कशा पद्धतीनं आपल्या मध्ये शाळेमध्ये वातावरण असलं पाहिजे, कशा पद्धतीनं आपल्याला सोयी सुविधा उपलब्ध करून द्यावं लागतील, हे सर्व जे काही आहे सर्व शिक्षकांना समजून घेणं गरजेचं आहे, हे सर्व मुख्याध्यापकाला समजून घेणं गरजेचं आहे. त्यामुळे प्रशासकीय सहकार्य जर असेल तर आणि तरच आपण जो काही कृती कार्यक्रम सांगतोय तो कृती कार्यक्रम अतिशय यशस्वी होऊ शकतो. जेव्हा हा नवीन शैक्षणिक धोरण मांडण्यात आलं त्या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये सगळ्या गोष्टीचा साकल्याने विचार केलेला आहे. जेव्हा शिक्षण ही प्रक्रिया लगेच काही आपण जेव्हा आरटी 2009 लागू केलं तर त्यामध्ये आपण महत्वाच्या जर 2-3 गोष्टी म्हणलं तर काय 25% जे काही आरक्षण असेल ते असेल, त्याच्यानंतर आपण शब्द वापरतो की शालेय व्यवस्थापन समिती असेल, त्याच्यानंतर आपण आपण पाहतोय की जी काही मूल्यमापनाची पद्धती असेल, ह्या सगळ्या आता इथं आपल्याला रुजताना दिसत आहे. आज आपण हे 2020 मध्ये हा आराखडा मांडतोय, हे धोरण मांडतोय, तर ह्याच्यासाठी आपण जे काही पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान आहे ह्याच्यासाठी आपण 2025 हे टार्गेट ठेवलेलं आहे. म्हणजे ह्या जो ह्या गोष्टी 2025 पर्यंत आपल्याला साध्य करायच्या आहेत इयत्ता 3रीच्या वर्गाच्या संदर्भात, आणि त्याच्यानंतरचा जो जेव्हा गोष्टी येईल त्याच्या पुढे इतर ज्या गोष्टी आहेत त्याच्यासाठी आपण परत 2030-2040 पर्यंत आपण नियोजन केलेलं आहे. म्हणजे प्रत्येक पायरीचं नियोजन इथं व्यवस्थित पद्धतीने केलेलं आहे, कारण की ही जी काही शैक्षणिक बदल आहे तो भविष्याचा विद्यार्थी अशा पद्धतीने घडवेल की तो वेगवेगळ्या पद्धतीच्या विषयामध्ये ज्या पद्धतीनं विषयाची आवश्यकता आहे त्या पद्धतीने तो विषय असेल, माहितीचं संकलन असेल, माहितीवर काम करणं असेल, जैव तंत्रज्ञान असेल, जे काही आपल्याकडे आपत्ती येत आहेत त्या आपत्ती व्यवस्थेमध्ये काम करणं असेल, हा सगळा विद्यार्थी भविष्याचा विद्यार्थी तयार करणं आपलं उद्दिष्ट आहे. त्या दृष्टिकोनातून हे कार्यक्रम रचणार आहोत. तर हा जो भाग आहे हे करत असताना आपण काय नेमकं आपल्याला सध्या कशा पद्धतीने आपण काम करणार आहोत, थोडक्यात जर म्हणलं तर आपल्याकडं आपण आता सध्या पाहतोय पहा की राष्ट्रीय जे काही स्तरावर विचार केला जातो तर याच्यामध्ये महत्वाचं असं आहे की सगळ्यात फर्स्ट प्रायोरिटीज आपण प्राधान्यक्रम जो दिलेला आहे तो पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञानाला दिलेला आहे. पंतप्रधानांनी एक वाक्य तिथं सांगितलं सुरुवातीला, हे जे काही शैक्षणिक धोरण आहे ते अशा पद्धतीने एक्सप्लेन केलं होतं, लर्निंग टू रीड आणि रीड टू लर्न. लर्निंग टू रीड सुरुवातीचा जो कालावधी आहे तो लर्निंग टू रीडला फार महत्व आपण देणार आहोत. लर्निंग टू रीडला फार चांगल्या पद्धतीनं महत्व दिल्यानंतरचा जो भाग आहे त्यानंतर जे काही समाज तयार होईल तो आपोआप जो काही असेल रीडिंग टू लर्न असेल, जो काही त्याला जे काही वाचता येतं त्याचा वापर तो आपल्या दैनंदिन जीवनामध्ये करेल आणि चांगल्या पद्धतीचं त्याचं जीवन तो जगेल या पद्धतीनं आहे. म्हणून जो प्रायोरिटाईज आहे प्राधान्यक्रम आहे त्या प्राधान्यक्रमामध्ये पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञानाला आपण सगळ्यात जास्त प्रायोरिटी देतो. प्राधान्यक्रमानुसार हा सगळ्यात महत्वाचा विषय या शैक्षणिक धोरणामध्ये सांगितलेला आहे. तर हे प्रायोरिटाईज करत असताना एक विशिष्ट प्रकारची यंत्रणा उभारावी लागते आणि त्यासाठी आपण राष्ट्रीय पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान अभियान हे राष्ट्रीय स्तरावर स्थापन केलं जाणार आहे. 2025 पर्यंत आपल्याला जर हे साध्य करायचं असेल तर कशा पद्धतीनं हे कामकाज करावं यासाठी हे अभियान काम करणार आहे. तर त्या दृष्टिकोनातून या अभियानाची रचना करण्यात येणार आहे. त्यानंतर जर हे अभियान राष्ट्रीय स्तरावर काम करत असेल तर खाली राज्य स्तरावर सुद्धा उद्दिष्ट गाठण्यासाठी व्यवस्थित पद्धतीचं अभियान लागेल, व्यवस्थित पद्धतीचं प्लॅनिंग लागेल, तर ते सुद्धा राज्य स्तरावर केलं जात आहे. म्हणजे आपलं जे काही
प्राधान्य राष्ट्रीय स्तरावर आहे त्यासाठी व्यवस्थित पद्धतीने यंत्रणा उभारली जात आहे आणि आपण सर्व त्या यंत्रणेचे घटक आहोत आणि आपण सर्वजण या यंत्रणेमध्ये हा सक्रिय सहभाग नोंदवणार आहोत. सगळ्यांचा सक्रिय सहभाग इथं अपेक्षित आहे. जर हे सर्व असेल तर लवकरच आपण जे सांगितलंय की 2025 पर्यंत पायाभूत साक्षरता आणि संख्या ज्ञान यांचं सार्वत्रिकरण होईल या दृष्टिकोनातून आपण मार्गक्रमण करणार आहोत. तर मला या दुसऱ्या प्रकरणाच्या अनुषंगानं जे बोलण्याची संधी मिळाली त्याबद्दल मी सर्वांचं विशेषतः इथं आभार मानतो. जे काही मी सांगितलेलं आहे हे फार थोड्या पद्धतीनं आहे. आणखी भरपूर संशोधन आहेत, त्याचे डॉक्युमेंट आपल्याला सहज उपलब्ध आहेत. आज आपण आणखी व्हिडिओ पाहू शकतो, डॉक्युमेंट पाहू शकतो, वेगवेगळ्या प्रकारचं साहित्य अजून तयार होत आहे. तर एक चांगल्या पद्धतीचा विद्यार्थी तयार करणं आणि चांगल्या सक्षम विद्यार्थी तयार करणं हे उद्दिष्ट समोर ठेवून आपण हा हे नवीन शैक्षणिक धोरण तयार केलेलं आहे. आणि या नवीन शैक्षणिक धोरणाच्या या विषयामध्ये माझ्याकडून जेवढं शक्य आहे ते देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण सर्वजणांनी सहभाग नोंदवला त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद.